आज आपण घटक गोष्टीतील बेरीज पाहणार आहोत, पण त्यापूर्वी आपल्याला हातच्याची बेरीज हे उदाहरण सोडून घ्यायचंय. कारण गोष्टीतील बेरीज म्हणजे काय, तर ते एक शाब्दिक रचना असते, शाब्दिक उदाहरण असतं, आणि त्याचं गणिती रूपांतर आपल्याला करावं लागतं. म्हणून ते येण्यापूर्वी आपल्याला या हातच्यांची उदाहरणं जी आहेत ती आपल्या मुलांकडून अधिकाधिक करून घ्यायची आहेत. तर या ठिकाणी पहा, एक नमुना उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण आहे 15 अधिक 17, आपल्याला ते सोडवायचंय, बेरजेचं उदाहरण आहे. मग आपण प्रथमतः काय करू, मांडणी करूया. 15 म्हणजे 1.515, 17 बरोबर 1.71. आता आपण या उदाहरणाची मांडणी केलेली आहे, आपल्याला सोडवायचंय. आणि गणित आपले जे उदाहरण असतात बेरजेची, ते आपण सोडवताना एककाकडून सोडवतो. म्हणून आपण प्रथमतः 5 आणि 7 ची बेरीज करूया. 5 अधिक 7, आता एक अंकी जी बेरीज असते त्याच्या अधिकाधिक तोंडी उदाहरणांचा सराव आपल्याला मुलांकडून करून घ्यायचा आहे सुरुवातीला. मग आपण 5 आणि 7 याची बेरीज करूया. 5 आणि 7 होतात 12. आता 12 पैकी 2 हा अंक एकक स्थानी आलेला आहे, म्हणून आपण एकक स्थानामध्ये 2 हा अंक लिहूया. आणि दशकाचा जो 1 आहे तो आपण दशकाच्या घरात लिहूया, त्याला आपण हातच्या असे म्हणतो. आता लिहिलेला आहे मी या ठिकाणी, एककाची बेरीज संपलेली आहे, दशक स्थानी एक हातच्याचा आलेला आहे. आता आपण दशकाची बेरीज करूया. 1 दशक आणि हा 1 दशक झाले 2, आणि हातच्याचा 1 झाले 3. हातच्याचा आपल्याला याच्यामध्ये मिळावा लागतो. अशी दशकाची बेरीज आलेली आहे 3, आणि आपलं एकूण उत्तर आलेलं आहे 3.2132. अशाच पद्धतीने अधिकाधिक हातच्याच्या बेरजेची उदाहरणं आपण आपल्या मुलांकडून सोडून घ्यायची आहेत, आणि नंतर मग आपण शाब्दिक उदाहरणाकडे वळणार आहोत. धन्यवाद.